आपल्या देशाची खरी ओळख जगात बुद्धामुळेच झाली असल्याची माहिती नांदेड येथील वक्ते प्राध्यापक डॉक्टर शुद्धोधन कांबळे यांनी दिली आहेत. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आणि आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जिंतूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. नांदेड येथील वक्ते प्राध्यापक डॉक्टर शुद्धोदन कांबळे यांनी जगात सर्वात मोठ्या लोकशाही देशाला सर्वोत्कृष्ट घटना बहाल करून देण्याची किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. लोकशाही देशात घटनेमुळेच आज देश सुरक्षित असल्याची माहिती दिली. माजी आमदार विजय भांबळे यांनीही धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत सर्वांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने मार्गस्थ होण्याचा आवाहन केलं. ज्या ज्या देशात अशांतता आणि अराजकता माजली आहे त्याचं कारण म्हणजे फक्त तिथे लोकशाही रुजलेली नाही. मजबूत लोकशाहीमुळेच देशातील महिला सुशिक्षित आणि सुरक्षित असल्याचं भांबळे यांनी व्यक्त केलं. समाजाच्या मागणीनुसार लवकरच हुतात्मा स्मारक येथे 1.5 कोटी रुपये खर्च भव्य बुद्ध विहार बांधत असून पुगळवेस बौद्धवाडा येथेही बुद्ध विहार बांधण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली. यावेळी नगराध्यक्षा सबिया बेगम फारुकी, समाज कल्याण सभापती रामराव उबाळे, लोकाजी गायकवाड यांची उपस्थिती होती. गुणीरत्न वाकोडे, MCN न्यूज, जिंतूर, परभणी. तालिबान अफगाणिस्तान मध्ये बघितलं आज काय चाललं. आज आमच्या महिला सुरक्षित नाही, आमची आज तरुणी महिला भगिनी सुरक्षित नाही, त्यांच्यावरती अन्याय होतो. त्या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधान त्या ठिकाणी पोहोचलं नाही म्हणून त्या ठिकाणी अन्याय होतो. पण आज आमच्या देशाची लोकशाही एवढी मजबूत आहे, आमचं संविधान एवढं मजबूत आहे की आज गरीबातल्या गरीबात झोपडीत राहणारा सुद्धा माणूस असल किंवा राष्ट्रपती असल किंवा देशातला पंतप्रधान असल त्या प्रत्येक माणसाला समान जगण्याचा अधिकार हे फक्त बाबासाहेबांनी दिला हे सुद्धा दिसून जातात.